आज नागपुर मध्ये देशामध्ये ईव्हीएम द्वारे ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुका ईव्हीएम च्या माध्यमातून बंद करण्यात याव्यात आणि बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी संपूर्ण देशामध्ये होत असताना नाग लोकांच्या या भूमीमधून नागपूर मधील असणारे फुलेशाहू आंबेडकरी विचाराला मानणारे देशाच्या संविधानाला मानणारे आणि देशाच्या लोकशाहीचं ज्यांना जतन करायचं आहे देशात लोकशाही टिकली पाहिजे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय ईव्हीएम हटाव इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम या माध्यमातून एक जन आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्या जन आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच रिपब्लिकन पक्षामध्ये काम करणारे अनेक लोक या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आज आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी मित्र पक्षांच्या लोकसभेच्या जागा निवडून आल्या आणि मातब्बर असणारे लोकसभेचे उमेदवार यांची निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची हार झाली। खरं म्हणजे हे कुणालाही न पटणारी अशी घटना आहे आणि म्हणून या ठिकाणी जगाच्या पाठीवर ज्या ज्या असणाऱ्या देशाने या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा शोध लावला त्या असणाऱ्या देशांनी सुद्धा त्यांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्यात। तर आमची अशी मागणी आहे की मोदी आणि भाजपाच्या असणाऱ्या नेत्यांमध्ये देशाप्रती जर खऱ्या अर्थाने देशभक्ती असेल तर देशातल्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी या मोदी सरकारने इलेक्शन कमिशनने यांनी पूर्ण करावी आणि येणाऱ्या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेऊन दाखवाव्यात। त्यावेळी निश्चितपणे मोदी आणि भाजपाच्या सरकारची त्यांनी जी काही विकास कामं केली आहेत त्याची पोचपावती त्यांना येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निश्चित जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांनी येणारी महाराष्ट्राची विधानसभा ही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी। दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही। रिपब्लिकन ऐक्य हे झालं पाहिजे। जे रिपब्लिकन पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत या नेत्यांनी खऱ्या अर्थाने आपले असणारे लागे बांधे बाजूला करून त्यांनी एकत्र आलं पाहिजे। बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष हा अत्यंत बलवान बलाढ्य त्यांनी केला पाहिजे आणि बाबासाहेबांचं फुलेंचं शाहूंचं स्वप्न या राज्यामध्ये परिपूर्ण करण्यासाठी एक राजकीय ताकद उभी केली पाहिजे। हे जे मोठे नेते आहेत कोणी काँग्रेस सोबत आहे कोणी भाजपा शिवसेने बरोबर आहे यांच्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्वार्थी भूमिकेमुळे हे रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यात येत नाही आणि म्हणून आता आंबेडकरी जनतेनं या सर्व नेत्यांना धडा शिकून रिपब्लिकन पक्षाच्या निया झेंड्याखाली त्यांना एकत्र आणलं पाहिजे असं मला वाटतं।